टिम्बर हिच मोळीगाठ. तर या ठिकाणी आपल्याला लहान काठ्या अथवा लहान वासे एकत्र बांधून ओढून मिळण्याकरता या आपल्याला गाठीचा उपयोग होत असतो. तर सर्वात प्रथम अशा प्रकारे असा या ठिकाणी लूप तयार करायचा आणि त्यानंतर ही रस्सी अशा प्रकारे त्या दोरी भोवती गुंडाळावी. रोलिंग हिच या ठिकाणी दोरीचं एक टोक आपण अशा प्रकारे घ्यायचं आहे. एक वळसा घातलेला आहे, दुसरा वळसा हा त्याला, त्यानंतर तिसरा वळसा घालून त्या तिसऱ्या वळसातून दोरीचं हे टोक बाहेर काढायचं. अशा प्रकारे ही रोलिंग हिच तयार. एखाद्या दोरावर जर जास्त ताण येत असेल तर तो कमी करण्यासाठी या गाठीचा वापर करावा. तसेच कुंडीभोवती बांधलेला दोर घट्ट करण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जातो. मर्लिन हिच अशा प्रकारे दोरीचं हे लूप तयार करून घ्यायचं आणि ही शिडी बांधताना ती समांतर राहावी म्हणून आपण या ठिकाणी अशा प्रकारे आणि मग हे जे कडा आहे किंवा ही जी रिग आहे ही कशात तरी खिळ्यात अडकवायची आणि मग आपल्या शिडी बांधायला आपण सुरुवात करायची. अशा प्रकारे ही आपल्या शिडीची पहिली पायरी आपण तयार करत आहोत. तर पाहूया कशी तयार करायची. प्रथम काठीवर दोरीचं हे टोक घ्यायचं, अशा प्रकारे वळसा मारायचा. हे जे टोक आहे दोरीचं त्याच्या खालून अशा प्रकारे ही या ठिकाणी हिच तयार झालेली आहे. आणि मग तसंच या ठिकाणी आपण काय करायचं आहे, काठीच्या वर दोरी घ्यायची, त्याला एक वळसा घालायचा आणि हा जो वळसा आहे दोरीचा तो या ठिकाणाहून असा सैल करून घेऊन यामध्ये अडकवायचा आहे. तर अशा प्रकारे ही रिंग आपण खिळ्यामध्ये अडकवायची आणि मग आपल्या या शिड्या तयार करायला किंवा या शिडीच्या पायऱ्या तयार करायला आपण सुरुवात करायची. तर अशा प्रकारे आपली ही मर्लिन हिच तयार झालेली आहे. आग लागली असता मदत कार्याच्या वेळी, विशेष करून उंचावर मदत कार्याच्या वेळी स्काउट गाईड या हिचा वापर करतात. ही तात्पुरती शिडी आहे. फिगर ऑफ 8 नॉट या ठिकाणी दोरीचं असं टोक घेऊन नंतर दोरीचं हे असं लूप तयार करायचं. नंतर ही जी दोरी आहे याच्या खालून घेऊन यामधून अशा प्रकारे ही काढायची आणि ही तयार झाली फिगर ऑफ 8. ही स्टॉपर गाठ आहे आणि नौकानयन त्याचप्रमाणे रॉक क्लाइम्बिंग मध्ये या गाठीचा वापर केला जातो. स्क्वेअर लॅशिंग चौरस बांधणी यासाठी आपण या ठिकाणी दोन काठ्या घेतलेल्या आहेत, एक उभी आहे आणि एक आडवी आहे. तर या बांधणीची सुरुवात करताना प्रथम ही जी उभी काठी आहे त्याच्यावर आपण क्लोहिच मारून घ्यायची. अशा प्रकारे
सुरुवात करणार आहोत. उभ्या काठीच्या मागून वळसा घेतलाय, आडव्या काठीच्या पुढे आणलेलं आहे, पुन्हा या आडव्या काठीवरून मागे न्यायचा. आणि एक लक्षात घ्यायचं, ही क्लोहिज आणि ही वरची गाठ या दोन गाठींच्या मध्येच हे सगळे आतले वेढे घ्यायचे आहेत, असे बाहेरचे एक खालून घ्यायचे. आणि आडवे ही जी आडवी ही जी काठी आहे ह्याच्यावरचे वेढे आपण बाहेरच्या साईडहून घ्यायचे. ट्रायपॉडमध्ये बघा, आपण तीन बांबू घेतलेले असतात किंवा तीन काठ्या घेतलेल्या आहेत आणि ज्या काठ्या आपल्याला जमिनीलगत ठेवायच्या आहेत त्यांची उंची आपण समान आहे का पाहायची. आणि वरच्या दिशेला समजा ती त्यांची उंची कमी जास्त असली तरी चालते, परंतु जमिनीलगतचे जे बांबू आहेत त्यांची उंची आपल्याला समान असावी लागते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्लोहिज मारत आहोत. क्लोहिजने सुरुवात केली, त्यानंतर दुसऱ्या बांबूवरून ही रशी अशी घ्यायची आहे आणि तिसरा बांबू किंवा काठी अशा प्रकारे घेऊन अशा प्रकारे आपल्या लॅशिंगला पण सुरुवात करायची आहे. याला ळ आकाराची गाठ पण म्हणतात. अशा प्रकारे हे वेढे जवळजवळ 7 ते 8 वेळा मारायचे.
अशा प्रकारे नंतर आपण फ्रायपिंगला सुरुवात करायची आहे. नंतर इथून ही ट्रॅपिंग सुरू करायची. तर या ठिकाणी क्लोहिचने पुन्हा या लॅशिंगची लॅशिंगचा हा शेवट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा हे दोर उरलं आहे, हे या काठीच्या खाली घालून अशा प्रकारे या घालून अशा प्रकारे ही पुन्हा एकदा अशा प्रकारे घेऊन अशा प्रकारे आपण ट्रॅकवर्ड हा आपला तयार झालेला आहे. आणि हे जे उरलेलं टोक आहे रशीच हे गोल करून त्या रशीमध्ये आपण अडकवत असतो तिकडे, असं लोंगळत ठेवायचं नाही.